नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी आज लक्षात न राहणे स्मरणशक्ती वाढणे अल्झायमर पार्किन्सन्स वृद्धत्व लहान मुलांच्यामध्ये अभ्यास करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन नसणं किंवा लक्षात न राहणं यासाठी काय करायला पाहिजे किंवा परीक्षेला तुम्ही जाणार आहात आणि तुम्हाला आठवायला पाहिजे तर अशा वेळेला तुम्ही काय करायला पाहिजे अगदी थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करणार आहे की तुमच्या घरातली ही वस्तू आहे खजूर खजुरामध्ये कॅल्शियम भरपूर आहे त्याच त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आयन रिच फूड आहे म्हणजे रक्तवाढेसाठी ते खूप चांगलं आहे मसल विकनेस त्यानं कमी होतो म्हणजे शरीराची ताकद वाढते हाडांची सुद्धा वाढते मसल्सची सुद्धा वाढते एवढंच नव्हे तर ते ब्रेन चांगलं एक ब्रेन टॉनिक आहे म्हणजे आपल्याला टॉनिक म्हटलं ब्रेन टॉनिक म्हटलं की आपल्याला इतर औषधी दुकानातलीच ब्रेन टॉनिक आठवतात परंतु आपल्या घरामध्ये असलेलं हे ब्रेन टॉनिक आपल्याला कधीच आठवत नाही तर खजूर हे खूप चांगलं ब्रेन टॉनिक आहे तर दिवसाला एक ते दोन खजूर रोज खाल्ले तर ते तुमच्यासाठी खूप चांगले आहेत तुमच्या आतड्यासाठी चांगले आहेत तुमच्या तब्येतीसाठी चांगले आहेत तुमच्या भुकेसाठी चांगले आहेत तुमच्या पचनासाठी चांगले आहेत तुम्हाला रोजच्या रोज संडासला साफ होण्यासाठी चांगले आहेत हाडांच्या बळकटीसाठी चांगले आहेत शरीरातील लैंगिक अवयवांची वाढ चांगले होण्यासाठी सुद्धा ते चांगले आहेत हृदयासाठी खजूर चांगला आहे त्याचप्रमाणे फुप्फुसासाठी सुद्धा चांगला आहे वरचेवरती सर्दी खोकला होत असेल किंवा दम्यासारखा आजार असेल तर अशा वेळेलासुद्धा खजूर हा खूप चांगला आहे बऱ्याच वेळेला आपल्याला छातीत दुखतो किंवा काही जणांना मानेच्या मागच्या बाजूला दुखतो तर अशा वेळेलासुद्धा दिवसातून एक ते दोन खजूर खाल्ले तर ते फारच चांगले आहेत मी नेहमीच सांगत असते की तुम्ही अशा काही तक्रारी तुमच्या असतील की मला आता आजकाल आठवत नाही किंवा खूप अभ्यास करायचा आहे परंतु मन लागत नाही किंवा परीक्षा आहे तर अशा वेळेला काय खायला पाहिजे तर अशा वेळेला तुम्ही दिवसाला दोन खजूर हे खायला सुरुवात करा तुमच्या शरीरामधली विटॅमिन डेफिशियन्सी कमी होते रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला जी पोषण मूल्य लागतात ती दोन खजुरामध्ये मिळतात अर्थात नेहमीचं तुमचं रुटीन चालूच असणार आहे परंतु दोन खजूर हे तुमच्या शरीरामध्ये औषधासारखं काम करतील किंवा टॉनिकच्या गोळीसारखं काम करतील बऱ्याच वेळेला पार्किन्सन्समध्ये तुमच्या हाताला कंपवाद सुटायला लागतो आणि कितीही औषधं घेतली तरी तो कमी होत नाही वाढतच जातो अल्झायमरमध्ये म्हणजे लक्षात राहते किंवा माणसं ओळखता येते हे वृद्धाप काळामध्ये होतं तर अशा वेळेला सुद्धा म्हातारपणी वेळेतच जर का तुम्ही दोन खजूर खायला सुरुवात केली तर अल्झायमर पासून तुम्हाला मुक्तता किंवा सुटका तुम्हाला शक्य आहे अल्झायमर तुम्हाला होणार नाही कारण की हे खूप चांगलं ब्रेनटॉनिक आहे यानं मसल विकनेस येत नाही त्याप्रमाणे नवजा म्हणजे मज्जातंतूंना सुद्धा पो पोषण मिळतं त्यामुळे दोन दिवसातून खाल्लेले खजूर हे आपल्याला आरोग्यासाठी खूप चांगले असतात अर्थात हे थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात खायला पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसात ए तो जो खजूर आहे त्याच्यासोबत तुम्ही दूध घ्यायला पाहिजे किंवा मग तुम्ही लिक्विड डाएट भरपूर घ्यायला पाहिजे फक्त ज्यांना पाइल्स आहेत किंवा ज्यांच्या शरीरामध्ये खूप जास्त गर्मी आहे किंवा ब्लिडिंगचा खूप जास्त त्रास असेल ज्या महिलांना तर अशांनी खजूर खाताना थोडासा विचार करायला पाहिजे थोडा लक्ष ठेवून खा एक खजूर खायला काहीच हरकत नाही तर विशेषतः चाळीशीनंतर लक्षात राहत नाही किंवा अति चिडचिड अति काळजी डिप्रेशन या गोष्टींच्या पासून तुम्हाला मुक्तता पाहिजे असेल तर खरंच दिवसाला दोन खजूर खाऊन बघा तुमचा तुमचा मेंदू जेव्हा शांत राहतो किंवा तुमच्या शरीरामध्ये कुठलीही विटॅमिन डिफिशियन्सी ही होत नाही किंवा तुमचं पचन जेव्हा चांगलं होतं त्यावेळेला अर्थातच तुमची विलपॉवर म्हणजे मानसिक ताकदसुद्धा तुमची वाढत असते आणि मी नेहमीच तुम्हाला म्हणत असते की काम क्रोध मोह हो मद आणि मत्सर हे जे नकारार्थी विचार आहेत किंवा हे जे विकार आहेत हे बऱ्याच आजारांचं मूळ असतात तर हेच याच्यावरती विजय मिळवायचा असेल तर ज्या पद्धतीने आपल्याला ध्यानधारणा किंवा इतर सर्व गोष्टी केल्या पाहिजेत त्या पद्धतीने रोज दोन जर खजूर खाल्लेत तर अर्थातच तुमचा मेंदू शांत राहायला त्यानं बरीचशी मदत होते त्यामुळे दोन खजुराच्या बिया म्हणजे बिया म्हणजे दोन खजूर रोज जर खाल्ले तर अर्थातच तुम्हाला तुमची स्मरणशक्ती चांगली राहील मेंदू तल्लक होईल आजकाल मुलं ही ऑनलाईन एज्युकेशन त्यांचं चालू आहे तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल जी मुलं ज्यांना पुढचा त्यांना अभ्यास करायचा आहे परंतु मन लागत नाही बऱ्याच वेळेला तरुणपणामध्ये असं होतं तर अशानेसुद्धा रोज दोन खजूर खायला पाहिजेत कारण की बऱ्याच वेळेला अशी मुलं ही अस्थक्य किंवा तरुण वयातली मुलं मुली थोडंसं अस्तमैतून करत असतात तर अशा वेळेला त्यांची जी ताकद कमी बाहेर पडून जाते तर अशी ताकद टिकून राहण्यासाठी म्हणून मुण त्यांनी दोन खजूर खाल्ले पाहिजेत अर्थात त्यामुळे त्यांची ती भावनासुद्धा कमी होईल आणि जे ताकद निघून जाते ती ताकदसुद्धा टिकून राहील